सर्वोच्च न्यायालयाने या सरकारला, सर्वोच्च न्यायालयाने देशातल्या कोणत्या सरकारला नपुसक म्हटलं सरकार, ह्याची पण ह्यांना जनाची नाही मनाची लाज वाटत नाही. आम्ही म्हटलेलो नाहीये, राज्यात मध्ये प्रक्षोभक भाषण होत असताना, दंगली बाजवण्याचा प्रयत्न होत होता असताना, ते थांबवण्याची ताकद ज्या सरकारमध्ये नाहीये ते नपुसक सरकार आहे, अशी खरडपट्टी सर्वोच्च न्यायालयाने काढली. हा महाराष्ट्राचा अपमान नाहीये, हा महाराष्ट्राचा कमीपणा नाहीये. आपण शेवटी सगळेजण महाराष्ट्रीयन आहोत, आपल्याला पण अशा गोष्टींना शर्मेने मान खाली जाते, परंतु नैतिक दृष्ट्या मुख्यमंत्र्यांना ह्याच्याबद्दल काही वाटत नाही. परवा तर अलीकडच्या 10 महिन्याच्या काळामध्ये इतक्यादा मुख्यमंत्री चुकलेले मी स्वतः पाहिले, तुम्ही बघितलं असेल. माग असंच म्हणले देशाचे पंतप्रधान द्रौपदी मुर्मू, आता द्रौपदी मुर्मू पंतप्रधान आहे का राष्ट्रपती हे पण माहिती नाही, आणि मुख्यमंत्री बोलताय. उद्धव ठाकरे साहेब काल का परवाच काही उद्योगपतींच्या समोर भाषण चाललंय, आम्ही मुंबईमध्ये 350 किलोमीटर मेट्रो लाईन टाकली, 350. आता कशाला 350 म्हणतायत कोणाला माहिती. अहो साहेब, तुम्ही राज्याचे 13-14 कोटी जनतेचे प्रमुख आहात, जर जमत नसेल तर नोट काढा, ती नोट वाचा, काही बिघडत नाही. परंतु 350 कोटी कशाला म्हणतात, गणित सोडवणारी मुलं तर तोंडात बोटच घालतील. अशा प्रकारच्या मागे पण एमपीएससी आणि निवडणूक आयोग त्याच्यात पण घोटाळा करून टाकला. घोटाळा करूनच मुख्यमंत्री झालेत, आणि ते घोटाळा आणि मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य हे काही सुटायला तयार नाहीये. आता त्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे.